आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे सर्व कर्मचारी तसेच संघटित असंघटित संघटनेचे महेश कांबळे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून आज जिल्हा प्रमुख जिल्हा पोलीस प्रमुख यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की आपल्या सांगलीतील जे महापालिकेत कर्मचारी सफाई कर्मचारी काम करतात ज्या भगिनी काम करतात ज्या वेळोवेळी आपल्या कामाचं पूर्ण योगदान देत असतात त्यांच्यावर दबाव आणणे व त्यांना खांडीसारखे पैसे मागणे त्याचं त्यांना जाणूनबुजून त्रास देणे असा जो उद्योग करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ता त्याचं आता आम्ही निवेदन दिलं आहे साहेबांना. त्या साहेबांनीसुद्धा त्याचा योग्य प्रकारे बंदोबस्त करू आणि तुम्ही निश्चिंत राहा असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं आहे. आज संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून महापालिकेचे सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी यांना सोबत घेऊन या जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना आज एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा विषय असा आहे की सांगली गाव भागात राहणारा संतोष कदम नावाचा एक सामाजिक तथाकथित कार्यकर्ता आहे आणि हा गेली 4 ते 5 वर्ष महापालिकेतील सर्व मागासवर्गीय समाजातील सफाई कर्मचाऱ्यांना धमक्या दाखवून नोकरी घालवण्याचं धमकी दाखवून ब्लॅकमेल करण्याचं काम करत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात त्यानं ॲक्टिव्हिटीज केल्यामुळं त्याच्यावर 3 खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 2 शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. 1 विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. असे 6 गुन्हे त्याचे न्यायप्रविष्ट आहेत. तरीसुद्धा काही दिवसांपूर्वी त्यानं एक माहिती अधिकाराचं कुठलं तर पद आणून परत महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्योग मांडलेला आहे. आणि आज माननीय जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना आम्ही महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली की जी खरी परिस्थिती आहे ती सांगितली. तेव्हा माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला एक शब्द दिलेला आहे की असं जर कोण त्रास देण्याचं काम करत असेल तर निश्चित आम्ही अशा तथाकथित कार्यकर्त्यावर योग्य ती कडक कारवाई करू आणि ती पण लवकरात लवकर करू असं आम्हाला आज आमच्या संघटनेच्या वतीनं आश्वासन दिलेलं आहे.